नारी शक्ती वंदन विधेयक पारित जाल्ले बद्दल भाजपा महिला मोर्चा वतीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो भाजपा मुख्यालयात मोठो योकार। महिला आरक्षण विधेयक हो सामान्य कायदो नसून देशाचे भवितव्य येता त्या काळान बदलतलो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या कार्यावळीत उक्तायले मत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम सुवातीचेर G20 शिखर संमेलनात काम केल्ल्या पंगडाकडेन करतले भासाभास। सुमार 3000 लोक जातले ह्या कार्यावळीत वांटेकार। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा हांणी महिला आरक्षण विधेयक पारित जाल्ल्या बद्दल उक्तायली खोस। भारतीय जनता पक्ष हो असो एकूच पक्ष आसा ज्या पक्षान देशातल्या बायलांक 31% आरक्षण दिला असं उक्तायले मत। नारी शक्तीवंदन विधेयक संसदेन मान्य जाले उपरांत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी दूरदर्शनासयत उलयतना उक्तायली खोस। काँग्रेसीच्या OBC मुद्द्याविशी जाप दितना विरोधी पक्षांत येना फुडें तांकां मागासलेल्या वर्गाविशी हिचपा भायर आपुलकी दिसपाक लागल्या अशी उक्तायली प्रतिक्रिया। सर्वोच्च न्यायालयान सनातन धर्माचेर विवादीत भाषण केल्ल्या खातीर तामिळनाडू सरकारातले मंत्री उदयनिधी स्टॅलिन हांकां नोटीस जारी केल्या। सनातन धर्माचे समीकरण डेंग्यू आणि मलेरिया कडेन करून तांचो नाश करचो असे केल्ले विवादीत विधान। सर्वोच्च न्यायालयान बेरियम हे रसायन फोगान वापरपाक केल्या सक्त मनाय। जॉईंट क्रॅकर्साचे निर्माण आणि वापराचेरूय घाल्या बंदी। दिल्लींत फोगाचेर लागू उरतली बंदी। ज्या जाग्यांचेर फोग वापरपाक पुरायपणान बंदी ना थंय फक्त ग्रीन क्रॅकर्सांचो वापर जावचो असो दिला आदेश। नोएडान आयोजित UP आंतरराष्ट्रीय वेपार मेळाव्याचो आज दुसरो दीस। देशातले सुमार 2000 उत्पादक आणि 300 ब्रँड भाग घेतात। मेळाव्याच्या माध्यमातल्या देशात तयार झाली वेगवेगळी उत्पादना फक्त थळाव्या बाजारातच न्हय जाल्यार देश विदेशातल्या बाजारांनी पावपाची सरकाराची असा मोख। गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी राजस्थानच्या परिवर्तन संकल्प यात्रेच्या पत्रकार परिषदेत घेतलो वाटो। गेहलोत सरकाराच्या राज्यांत कायदो आणि व्यवस्था काबार झाल्या असे उक्तायले मत। भारत आणि ऑस्ट्रेलिया मजगतच्या एक दिसाच्या 3 खेळा माळेतलो पहिलो खेळ आज पंजाब क्रिकेट असोसिएशनाच्या खेळा मैदानाचेर झालो सुरू। भारतान कुरू बावलो जिकून पहिली गोलंदाजी करपाचो घेतलो निर्णय। पावसाक लागून सध्या खेळांत आयलो व्यत्यय। एकोणिसाव्या आशियाई फुटबॉल खेळात भारतीय फुटबॉल पंगडान बांगलादेशाक 1-0 गोलांनी हरयलो। सुनील क्षेत्रीन 85व्या मिनटाक पॅनल्टीचेर गोल मारून भारताक जैत मेळोवन दिले। भारताक आता नॉकआउट स्टेजीन सुवात मेळ्ळ्या।